अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या दोन संघटनांच्या वतीनं सोमवारी जिल्हा परिषदेवर दोन स्वतंत्र मोर्चे काढण्यात वेग आले मागण्या समान असल्या तरी आंदोलनं वेगवेगळी झाली त्यामुळं दोन्ही संघटनांमधील चौथा सुभा आणि मतभेद ठळकपणे पुढे आले कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीनं कॉम्रेड अतुल दिघे आणि सुवर्णा तळेकर यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आला महावीर उद्यानापासून या मोर्चाला सुरुवात झाली जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर हा मोर्चा आल्यानंतर छोटेखानी सभा झाली अंगणवाडी सेविकांना दरमहा सव्वीस हजार रुपये आणि मदतनीसांना अठरा हजार रुपये मानधन मिळावं वेतन श्रेणी महागाई भत्ता पेन्शन ग्रॅच्युईटी यासह अन्य सेवा नियम लागू करावेत ऑनलाईन कामाचा स्वतंत्र मोबदला द्यावा सॉफ्टवेअरमधील त्रुटी दूर कराव्यात माहिती भरण्यासाठी नवीन मोबाईल द्यावा आणि रिचार्जची रक्कम द्यावी अशा मागण्यांसाठी जोरदार घोषणा देण्यात आल्या दुसरीकडे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीनं कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे शुभांगी पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेवर आणखी एक मोर्चा काढण्यात आला दोन्ही संघटनांच्या मागण्यासारख्याच होत्या मात्र दोन्ही संघटनांनी स्वतंत्ररित्या केलेल्या आंदोलनामुळं अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संघटनांमधील सौता सुभा ठळकपणे जाणवत होता